दाखवलेलं आहे स्टेल चपाती म्हणजे काय तर त्या ठिकाणी जे फूड आहे जो डाएट आहे जो आहार आहे तो त्या ठिकाणी अपेक्षित आहे तर पार्टला होल ज्या वेळेला दाखवतं वन सिंगल पार्ट सिम्बॉलॉजीज द होल पार्ट दॅट इज फूड इट इज कॉल्ड ॲज स्नॅक डॉकी त्याला सिनॅक डॉकी लक्षण अलंकार असं त्या ठिकाणी म्हणतात तर इथे सिनॅक डॉकी हा अलंकार त्या ठिकाणी वापरलेला आहे तर स्टेल चपाती तर स्टील चपाती नाही तर चपाती हे एक घटक आहे एक अन्न प्र अन्न अन्नाचा प्रकार आहे आणि त्यावरनं त्या ठिकाणी एक पूर्ण अन्न असं असा त्याचा अर्थ घेतलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी स्टील चपाती स्टँड्स फॉर द स्टील फूड द पार्ट सिम्बॉलॉजी इज द होल दॅट इज फूड अँड फिगर ऑफ स्पीच कॉड इज सिनॅक डॉकी तर जेव्हा एखाद्या छोट्याशा पार्टवरनं त्या ठिकाणी मोठा पार्ट जर्ज होतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला म्हणतात सिनेक टॉकी हा अलंकार लक्षण अलंकार जो आहे तो इथे आलेला आहे पुढे आपण जाऊया ए कडे राईट अ काउंटरव्ह्यू ऑन द फॉलोइंग टॉपिक खाली या टॉपिकवर आपल्याला काउंटरव्ह्यू जो आहे तो लिहायचा आहे एव्हरी डे इज अ मदर्स फादर्स डे एव्हरी डे इज अ मदर्स फादर्स डे तर प्रत्येक दिवस जो आहे तो आईचा आणि वडिलांचा दिवस असतो तर काउंटरव्ह्यू आपल्याला तयार करायचा आहे इफ यू लव देम यू डोंट नीड टू वेट फॉर सच डेज सेलिब्रेटिंग डेज इज जस्ट अ फॉर्मॅलिटी सेलिब्रेशन ऑफ द डेज कंडिशन युअर एक्सप्रेशन्स ऑफ इमोशन इट इज अ काइंड ऑफ प्रिटेक्स्ट टू निग्लेक्ट युअर एवरीडे रिस्पॉन्सिबिलिटीज तर हे सगळे मुद्दे खोडायचे आपल्याला आणि त्या पद्धतीने एवरीडे इज अ मदर्स फा म फादर्स डे हा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी काउंटरव्ह्यूच्या रूपात बदलायचा आहे तर काउंटरव्ह्यू आपण कसा तयार करू शकतो ह्या ठिकाणी मी सांगतो आपल्याला तर पहिला जो मुद्दा आपला आलेला आहे एव्हरी डे इज ऑफ कोर्स मदर ऑर फादर्स डे ॲज वी लव आवर पॅरेंट्स डेली बट इफ यू कीप अ स्पेशल डे फॉर देम वी कॅन मेक देम फील इम्पॉर्टंट इन आवर लाईव्ज तर फक्त एक दिवसच नाही तर एक त्यांना जर त्यांच्यावर खूप प्रेम केलं तर तो प्रत्येक दिवस त्या ठिकाणी महत्त्वाचा असू शकेल दे आर डेफिनेटली आवर मोस्ट प्लेसियस पजेशन अँड वी डू नॉट नीड टू सेलिब्रेट अ डे टू प्रोक्लेम टू द वर्ल्ड देअर व्हॅल्यूज इन अवर एक्झिस्टन्स तर लोकांना सांगायची आवश्यकताच नाही की ते खरोखर ते मौल्यवान आहेत आणि आपण दिवस साजरा करून त्या ठिकाणी काय मिळवतो दिवस साजरा केला म्हणजे के काही झालं का तर आपलं खरं प्रेम जे आहे ते व्यक्त करायचं असेल तर इफ बट इफ वी सेलिब्रेट द डेज फॉर आवर सॅटिस्फॅक्शन ॲज वी रिमेंबर बर्थडेज अवर ॲनि अवर ॲनिव्हर्सरीज टू मेक द पर्सन फील दॅट ही ऑर शी इज वॉन्टेड तर त्यावरनं आपण फक्त त्यांचं एक प्रेम व्यक्त करू शकतो असं त्याने म्हटलेलं आहे आवर इमोशन्स फॉर आवर पॅरेंट्स आर डेफिनेटली नॉट इन डिपेंडंट ऑन हाऊ वी सेलिब्रेट मदर्स फादर्स डे तर आपण तो दिवस कसा साजरा केला त्यावरनं आपलं प्रेम कधीच ठरत नसतं हे लक्षात घ्या दे डू नॉट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम असते कुठली अपेक्षा नसते आपली की त्यावरूनच त्या ठिकाणी तुमच्या भावना जज होतात असं काही नाही आहे दीज सेलिब्रेशन्स आर कॉन्स्टंट रिमाइंडर्स ऑफ आवर रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स आवर पॅरेंट्स फक्त एकच आहे की एक आपल्या जी जबाबदारी आहे ती जबाबदारीची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे एवढीच फक्त अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि नंतर आहे द सेलिब्रेशन ऑफ दिस डेज आर नॉट अन एक्सक्यूज टू एस्केप फ्रॉम अवर ड्युटीज फक्त सेलिब्रेशन करून त्या ठिकाणी आपल्या कर्तव्य आपण त्या ठिकाणी विसरू शकत नाही आहे दीज आर द डेज विच कॅन बी कॉल्ड अँड एक्सक्यूज टू पॅम्पर वन्स पॅरेंट्स इन अ स्लाइटली डिफरंट वे दॅन द रेग्युलर डेज तर फक्त एक पॅम्परिंग करणं फादेल एक प्रकारची लाड करणं आणि की जे नको आहेत आई वडिलांना ते आपण करून दाखवतो आणि आपलं प्रेम व्यक्त करतो तर तसं न करता त्या ठिकाणी आपण आईचं वडिलांचं प्रेम जे आहे ते कायम त्या ठिकाणी लक्षात ठेवून ते जर त्याला आपण चांगले दिशा दिली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांसाठी आपण महत्त्वाचं ठरू तर या पद्धतीने कॉन्ट्रीब्यू आपण करू शकतो पुढे आपण जर गेलो कंडक्ट ग्रुप डिस्कशन ऑन द रोल ऑफ चिल्ड्रन्स टुवर्ड्स देअर पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन तर एक ग्रुप डिस्कशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे जीडी करायची आहे आणि काय रोल त्या ठिकाणी आपल्या मुलांचा आपल्या पालकांबद्दल आणि सिनियर सिटिजनबद्दलचा आहे तो त्याबद्दल त्या ठिकाणी एक जी डी तयार करायची आहे ठीक आहे हे आपण जी डी तुम्ही करू शकतात त्या ठिकाणी पालकांबद्दल आणि सिनियर सिटीजनबद्दल त्या ठिकाणी आपली काय भूमिका असायला पाहिजे त्याबद्दल एक ग्रुप चर्चा जी आहे गट चर्चा जी आहे ती तयार करायची आहे पुढे आहे राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोयम फादर रिटर्निंग होम ह्या कवितेचं रसग्रहण जे आहे ते करा हे त्या ठिकाणी आपण बघूया ॲप्रिसिएशन जे आहे कवितेचं ते आपण पूर्ण करूया फादर रिटर्निंग होम इज अ पोएम रिटन बाय दिलीप चित्रे हू इन टू स्टांजा रिप्रेझेंट द डल मोनोटोनस डेली रुटीन ऑफ हिज फादर तर या माध्यमातून कवीने आपलं एक विशिष्ट पद्धतीने जी भूमिका आहे आपली ती मांडलेली आहे द पोएम ओपन्स विथ द डिस्क्रिप्शन ऑफ द पोअर्ट्स फादर लेट इव्हिनिंग ट्रेन जर्नी फ्रॉम हिज वर्क प्लेस टू होम तर ही कविते जी सुरुवात आहे ती डिस्क्रिप्शन ऑफ द पोअर्ट्स फादर लेट इव्हिनिंग ट्रेन ट्रेन जर्नी फ्रॉम द वर्क प्लेस टू होम तर आपल्या कामाच्या ठिकाणाहून आपल्या घरी त्यांची जी परतण्याचा प्रवास आहे तो सुरू आहे हिज फादर इज इन द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सिनियर सिटिजन्स ऑल ओवर द वर्ल्ड हू आर सफरिंग फ्रॉम अ पॅथेटिक कंडिशन ऑफ ॲलिनेशन तर संपूर्ण जगामध्ये जी परिस्थिती आहे की एक तुटकपणा बरकेपणा जो असतो त्या त्याबद्दलचं एक प्रतिनिधित्व त्या ठिकाणी ह्या वडिलांचं त्या ठिकाणी आहे द ट्रेन जर्नी फॉर अ पर्सन हू इज नॉट ॲट द प्राईम ऑफ यूथ इज क्वाईट बोरिंग त्या ठिकाणी खरंच आहे त्यांचं तारुण्य त्या ठिकाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि अशा ह्या वृद्ध माणसाचा प्रवास जो आहे तो निश्चितच त्या ठिकाणी अतिशय uh, uh, दयनीय आहे द कंपार्टमेंट इज ग्लूमी अँड द फेलो पॅसेंजर्स आर नॉट कॉर्डियल त्या ठिकाणी ते कंपार्टमेंट अतिशय पिवळ्या रंगाने त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि विशिष्ट असं वातावरण आहे आणि बरोबरचे जे सहप्रवासी आहेत ते, ते कुठेही त्यांना सहकार्य करत नाही आहे ही डज नॉट गेट अ प्लेस टू सीट त्यांना कुठेही जागा मिळत नाही आहे ही इज लिस्ट बॉदर टू टेक इंटरेस्ट इन द पासिंग सिन्स विजिबल फ्रॉम द बुईंग ट्रेन त्यांनाही कुठेही इंटरेस्ट नाही आहे ट्रेन चाललेली आहे आणि एकामागून त्या ठिकाणी एक स्टेशन जात आहेत पण ते कधी त्या काय स्टेशनवर आहे काही बघत नाही आहे ही इज कॅरिंग अ बॅग फुल ऑफ बुक्स विच यू फाईंड डिफिकल्ट टू हँडल त्यांच्या एक बॅगमध्ये पुस्तकं आहेत की जे त्यांना पुस्तकं त्यांना ते सांभाळता येत नाही आहेत मोर बिकॉज ऑफ मान्सून रेन धीज क्लोथ्स रेनकोट स्लीपर्स आर्सॉइट आणि अजून त्याही जी त्यांची जी चप्पल आहे चप रेनकोट आहे कपडे आहेत ते पूर्णतः ओले आहेत त्या पावसामुळे ही गेट्स ऑफ द ट्रेन अनसेरिमोनियसली अँड हरिज टुवर्ड्स होम ते अशा पद्धतीने ते आता खाली उतरत आहेत आणि आपल्या घराकडे ते निघालेले आहेत ऑल ॲट द एंड ऑफ द डे डेज वर्क ॲट हिज ॲट डिस एज होम इज द बेस्ट प्लेस टू टेक रेफ्यूज इन आणि खरं खरं ह्या वयामध्ये त्या ठिकाणी ते लगबगीने आपल्या घराकडे पोहोचत आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी एक विसावा आपल्याला मिळावा या उद्देशाने बट अनफॉर्च्युनेटली फॉर द पोर्ड्स फादर द होम ॲटमॉस्फिअर इज नॉट ॲट ऑल फ्रेंडली पण दुर्दैवाने त्या ठिकाणी कवीच्या वडिलांना त्या ठिकाणी ते जे वातावरण आहे घरातलं ते कुठेही योग्य वाटत नाही आहे हीज बेसिक नीड्स लाईक अ कप ऑफ टी ऑर इज डिनर आर सर्ड व्हेरी कॅज्युअली त्यांची साधा एक चहाचा कप आणि त्यांचं डिनर जे आहे रात्रीचं जेवण जे आहे ते सुद्धा काही समाधानकारक नाही आहे द पोईट वॉचेस हिम ड्रिंकिंग हिज विक टी अँड स्टील चपात इज वेल रीडिंग अ बुक पर हॅप्स द बुक इज इज एस्केप टू टू फरगेट अबाउट द स्टेलनेस ऑफ इज फूड कदाचित पुस्तक वाचण्याचं काम ते का करत आहेत तर त्या ठिकाणी कुठेतरी त्या वेदना ज्या आहेत त्या विसराव्यात या उद्देशाने बट द पोएट डिस्क्राईब्स हिम कं कंटेम्प्लेटिंग ऑन कंटेम्पलेटिंग ऑन अँड इम्पॉर्टन्स इश्यू विच इज द कॉमन प्रॉब्लेम ऑफ द एल्डरली पीपल इन तर अलीकडे हा इन्स्टेंजमेंट जे आहे परकेपणा जो आहे तुटपपणा जो आहे घरातला हा कॉमन प्रॉब्लेम त्या ठिकाणी वृद्धांबद्दल त्या ठिकाणी पुढे केलेला आहे दॅट इज लोनलीनेस ऑर ॲलिनेशन बाय दर ओन क्लॅन आपल्या स्वतःच्याच कुटुंबांकडून त्या ठिकाणी एकाकी पणा जो आहे जो मिळतो त्या माणसाला हिज हँड्स आर ट्रेम्बरिंग ॲज ए टचेस द वॉटर फ्रॉम द वॉश बेसिंग द पोएट हिंड्स ॲट दिस शेकिंग ऑफ द हँड सेइंग इट माइट बी बिकॉज ऑफ इट्स इनसेक्युरिटी ॲज अन एल्डरली पर्सन ते हा थरथरता काय आहेत त्या बेसिनला तर तर एक प्रकारे कुठेतरी एक असुरक्षितता त्यांना त्या कुठेतरी भासते आहे आणि त्या असु असुरक्षिततेमुळे त्या ठिकाणी ते हात थरथरत आहे ही चिल्ड्रन आर नॉट इंटरेस्टेड टू शेअर देट थॉट्स विथ हिम बिकॉज ऑफ ही जनरेशन गॅप आणि जनरेशन गॅपमुळे आपले मुलं त्यांना काहीही घरातलं सांगत नाहीये ती पण त्यातली वाईट अवस्था आहे ही हॅज टू ॲक्सेप्ट हिज बिहेवियर अँड टेक शेल्टर इन लिसनिंग टू द नॉईजी रेडिओ बिफोर गोईंग टू स्लीप आणि कुठेतरी त्या ठिकाणी एक करमणूक म्हणून ते रेडिओकडे ते वळत हो आहेत ही ड्रीम्स ऑफ हिज अँसेस्टर्स हू हॅव एंटर्ड इंडियन सबकॉन्टिनेंट थ्रू द खायबर पास ॲज वेल ॲज ऑफ हिज ग्रँडचिल्ड्रन हु आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द फ्युचर जनरेशन आणि कुठंतरी त्या ठिकाणी पूर्वज आणि येणारे आपले नातवंड त्यांना आठवत आहेत आणि आपला एक वेळ ते त्यात घडवत आहेत द मेन्शन ऑफ द पास्ट अँड द फ्युचर इज रिलिलिबरेट ॲज द पो पास्ट शोज द चेंजेस दॅट हॅव हॅपन इन द मॉडर्न वर्ल्ड अँड द फ्यूचर ब्रिंग्स द लाईट ऑफ होप तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने मॉडर्न वर्ल्डमुळे त्या ठिकाणी भूतकाळ बदललेला आहे आणि कुठेतरी भविष्यात त्या ठिकाणी आशावादी त्यांचं ते आहेत द ड्रीम सिम्बॉलॉजीज इज द पोएट्स फादर फादर्स इनर लाँजिंग्स विच ही इज अनेबल टू एक्सप्रेस ओपनली तर कुठेतरी आपले अंतर्मनातले जी खतखत आहेत की ते त्यांना सांगायचं पण ते मांडू शकत नाही आहे द पोएम हॅज द थीम ऑफ ॲलिनेशन ऑफ द इल्डरली पीपल इन द मॉडर्न वर्ल्ड इट हॅज गॉट अँड ॲटोबॉग्राफिकल एलिमेंट ॲज द पोएट टॉक्स अबाउट हिज फादर बट ही गोज बियॉन्ड दॅट ॲज अ हिंस ॲट दिस लोनलीनेस ऑफ द सिनियर सिटीजन ॲज अ ग्लोबल फेनॉमिना तर कुठेतरी कवीने अशा ह्या संपूर्ण जगाच्या ह्या एक प्रकारच्या घटनेकडे लक्ष वेधलेलं आहे ही युजेस अ ब्युटिफुल सिमिली टू मेक द आयडिया ऑफ द इन सिग्निफिकन्स ऑफ द एल्डरली पर्सन्स व्हेरी ऑब्वियस हिज फादर्स गेटिंग ऑफ द ट्रेन इज डायरेक्टली कंपेअर्ड टू द ड्रॉपिंग ऑफ अ वर्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स विच गोज अँड अननोटीस द पोएट युजेस फ्री वर्ड्स एज हिज थॉट्स अबाउट द सिनियर सिटिझन्स शूड फ्लो फ्रीली आउट ऑफ हिज माइंड तर एक प्रकारे मुक्तछंदामध्ये त्या ठिकाणी कवी कवीने आपलं हे म्हणणं मांडलेलं आहे फ्री वर्ड्स जी आहे ती सादर केलेली आहे दिस इज सच अन सेन्सिटिव्ह इश्यू दॅट द पोएट हॅज नॉट वॉन्ट द बाइंडिंग ऑफ प्राईम स्कीम टू ऑबस्ट्रक्ट द फिलिंग्स टू कन्वे टू द रिडर्स दॅट हिज फादर इज इन द ट्वायलाईट एरियाज ऑफ हिज लाईफ द पोएट हॅज यूज द इमेजेस लाईक द लेट इव्हिनिंग ट्रेन डी मेलो लाईट पुअर साईट ग्रे प्लॅटफॉर्म तर असे काही प्रतिकात्मकता त्या ठिकाणी वापरलेली आहे आणि कवीने त्या ठिकाणी या प्रतिकात्मकते त्या ठिकाणी कवी ज्या वडिलांचं एक वृद्धत्वाचं चित्रण त्या ठिकाणी केलेलं आहे इन अ व्हेरी युनिक वे, वे द पोएट दिलीप चित्रे मेक्स अँड अपील टू द यंगर जनरेशन टू टेक केअर ऑफ द एल्डरली पीपल आणि कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी अपील केलेलं आहे आपल्या ह्या तरुणांना आपल्या ह्या तरुण मुलांना की आपण त्यांना आपल्या वयस्कर लोकांना त्या ठिकाणी बघितलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे दे नीड टू दे नीड अटेन्शन टू कम आउट ऑफ दर इनसिक्युरिटीज तर ते ह्या सगळ्या ह्या वृद्धत्व वृद्धत्व असलेल्या लोकांनी त्या ठिकाणी या असुरक्षितेतून त्या ठिकाणी बाहेर पडायला पाहिजे ही गिव्स द एक्झाम्पल ऑफ हिज ओन फादर बट द प्रॉब्लेम इज क्वाईट आय दिस इज अ मेसेज टू द रीडर्स अँड आय लाइक दिस वे ऑफ मेकिंग द रीडर्स फील द प्लाईट ऑफ द सिनियर सिटीजन्स इमोशनली तर कुठेतरी त्या ठिकाणी संपूर्ण जगाच्या ह्या समस्येला त्यांनी वाचा फोडलेली आहे आणि सिनियर सिटिजन्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठेतरी पुढे आणण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी ह्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे पुढे आलेलं आहे राईटर कॅरेक्टर स्केच ऑफ युअर फॅमिली मेंबर तुमच्या कुटुंबियांचं कॅरेक्टर स्केच जे आहे ते तुम्ही रेखाटा हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि लास्ट याच्यामध्ये ए सिक्समध्ये दिलीप चित्र हॅज ट्रान्सलेटेड संत तुकारामचा अभंग डिवोशनल पोयम तर संत तुकारामांचे अभंग त्यांनी जे रूपांतरित केलेले के आहे ही रिसिड साहित्य अकॅडमी अवॉर्ड की ज्यांना त्यामुळे साहित्य अकॅडमीचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता ब्राऊज द इंटरनेट टू कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट याबद्दलची अधिक माहिती इंटरनेटवरनं तुम्हाला शोधायची आहे दिलीप चित्रांबद्दलच्या त्या साहित्य अकॅडमी अवॉर्डमने तुका सेज हे जे अभंग त्यांचे आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती गोळा करायची आहे लिस्ट व्हेरियस कॉ ऑक्युपेशन्स रिलेटेड टू सर्विसेस विच कॅन बी रेंडर्ड टू सिनियर सिटीजन तर सिनियर सिटिझनला त्या ठिकाणी कोणत्या सेवा आपण देऊ शकतो आणि त्यासाठी कोणते व्यवसाय आहेत टू काउन्सेल पेशंट्स ऑफ अल्झायमर डिसिजेस तर ज्यांना त्या ठिकाणी विस्मरणाचा आधार असतो अशा पेशंटची काउन्सिलिंग करणं हे आपण करू शकतो तर असं काय काय आपल्याला करता का येण्यासारखं आहे ते आपल्याला सांगायचं आहे की आपण क कशा पद्धतीने ह्या लोकांना एक साथ देऊ शकतो हो ते आपले काही वृद्ध लोकांना आपण सेवा देऊ शकतो हो, त्यांचे पत्र येत असतील ते पत्र वाचून देऊ शकतो हो, त्यांचे काही बँकेचे व्यवहार असतील ते आपण त्यांना करून देऊ शकतो त्यांना रस्ता ओलांडून देऊ शकतो हो, त्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांना जी मदत लागते ती मदत आपण त्यांना देऊ शकतो आणि या पद्धतीने कुठेतरी आपण ह्या सिनियर सिटीजनसाठी एक चांगलं काम आपण करू शकतो हे आपल्या हातात आहे किमान नाही बाहेरचे पण आपल्या घरातले जरी आपण आपल्या आजो आजी आजोबांना प्रेम दिलं त्यांना चांगला आधार दिला तर त्यांना एक वेगळा आनंद मिळू शकतो त्यातून फार महत्त्वाचं हे कवितेने दिलेलं आहे तर आपण कुठेतरी ह्या इट इज आवर ड्युटी प्राईम ड्युटी टू टेक केअर ऑफ ऑल दिज एल्डरली पीपल बिकॉज दे आर आवर रिअल ट्रेझर खरंच ती आपली संपत्ती आहे त्या संपत्तीची काळजी घ्यावी असं कुठंतरी त्या ठिकाणी कवी सांगतो आहे आणि आपण कवीच्या त्या प्रयत्नांना सॅल्युट करूया आणि इथे आपण थांबूया विटर्न uh, टू आवर नेक्स्ट टॉपिक थँक्यू